आता आयुक्त ना, आयुक्त राहण्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला इंटरेस्ट आहे मला माहिती आहे. तर आता कलेक्टर काय ते पुन्हा होणार नाही, कारण चार पाच होते शत्रुघ्नात होत्या. 100 कोटीचं टेंडर रस्ता झालेला आहे, काय काम चालू नाही. आणि आज काहीतरी कमिशन घ्यायचं आहे म्हणून थांबले आठसोळ इकडे बघू नका. आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे मुजवा, ज्याला कॉन्ट्रॅक्टर तुम्ही दिले त्याला, आणि खड्डा ठेवू नका. तर अजून वर पाडू दिलं नाही मॅडम, तुम्हाला 4,00,000 मी फरकू दे. नाही पण कुठं काय काम चालू झालं आहे, नाही हे पद्धत बरोबर नाही ना. आजच मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं पालकमंत्र्याचं शहराकडे लक्ष नाही, आणि त्यामध्ये 100 कोटी रस्त्याचं आणि या घनकचऱ्याचा विषय दिलेला आहे, आणि पालकमंत्र्यावर त्यांनी आरोप केले. आता मी मंत्री झालो 2 जुलै 2023 पालकमंत्री झालो 7 ऑक्टोबर 2023 7 ऑक्टोबर 7 नोव्हेंबर 1 महिना 7 नोव्हेंबर 7 डिसेंबर 2 महिने आणि आज किती 16 हे 2 महिने आणि 9 दिवस झालेले आहेत मला पालकमंत्री होऊन. 2 महिने 9 दिवस. आता त्यामध्ये काय काय कामं केली आपण, आपण महिन्याच्या महिन्याला पहिल्या आठवड्यातल्या सोमवारी आपण जनता दरबार घेतो. कोल्हापूर शहरातले 100 लोक त्यांच्या बांधकामाच्या परवानगी असतील, त्यांच्या शहर अभियंत्याकडे काम असेल, व्यक्तिगत त्यांचे ईडीडीपीकडे काम असतील, या आयुक्तांनी दोन्ही आपले ॲडिशनल आयुक्त तिथे हजर असतात, तो सोडण्याचा आपण प्रयत्न करतो 2 महिने 7 दिवसात. त्यानंतर जे 40-50 कोटी अजितदादा पवारांनी वित्तमंत्री असताना आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र आराखड्याचे दिले होते, त्यात ते 10 कोटी अर्थसंकल्पित झाले होते. मी परवाच्या पौर्णिमेमध्ये 40 कोटीची दादाची तरतूद केली आणि 40 कोटी. आणि थेट पाईपलाईन योगायला असा की मी पालकमंत्री झाल्यावर ते पाणी यावं आणि मला वाटते ते माझा पायगुण असं म्हणणार नाही, परंतु हो आता काय आलं मी पालकमंत्री असं पाणी आलं त्यामुळे हे शुभ आणि लक्ष नाही असं पालक हरकत नाही. म्हणजे आता त्यावेळेला मी ज्यावेळी महानिर्मित बैठक घेतली होती आढावा, त्यावेळेला मी स्पष्टपणानं आयुक्तांना सांगितलं होतं. आता आयुक्तांना आयुक्त राहण्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला इंटरेस्ट आहे मला माहिती आहे. तर आता कलेक्टर काय ते पुन्हा होणार नाही, कारण 4-5 होते शत्रुघ्नात होत्या. आता याच्यामध्ये 100 कोटीचं टेंडर रस्ता झालेला आहे, काय काम चालू झालं नाही. आणि आज काहीतरी कमिशन घ्यायचं आहे म्हणून थांबले अशी बातमी माझ्या भावाला आहे. आठसोळ इकडे बघू नका. आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे मुजवा, ज्याला कॉन्ट्रॅक्टर तुम्ही दिले त्याला, आणि खड्डा ठेवू नका. त्यानंतर दुसरं मी सांगितलं होतं हा झूम प्रकल्प याची सुद्धा काहीतरी टेंडर झाले, अजून वर पाडू दिलं नाही मॅडम, तुम्हाला 4,00,000 मी फरकू दे. नाही पण कुठं काय काम चालू झालं आहे, नाही हे पद्धत बरोबर नाही ना. हे ताबड तुम्ही ना 4 दिवसाच्या 8 दिवस आज काम चालू झालं पाहिजे, नाहीतर 8 सुद्धा बदला तू ग्रामविकास आहे तू काय तुझ्या नगरपालिकेचा नाही, जरा मीच घाटायचं बरोबर नाही ना. हे लोक टीका करतायत, वर्तमानमध्ये बातम्या येत आहेत आणि पालकमंत्री नावाने आरोप होत आहेत का ना संबंध ना आमचा संबंध ना काय पाडले. तर तुम्ही सडव हसू नका पाण्याकडे आल्या म्हणून, तर माझं म्हणणं काय की ही कामं पैसे मजूर आहेत शासनाने दिलेले आहेत आणि आपली कामच होत नाही. म्हणजे लोकांनी किती दिवस आता मला अण्णा बऱ्याने म्हणाला साहेब आत्तुपिटीचे 2 दवाखाने काढा कॅन्सर सर्टिफिकेट, म्हणजे काय रे हाडावची खिडकी वाढल्या आता येत आहे ना म्हणाला. म्हणजे हे जर बरोबर नाही ना, तर माझं मत आहे मी आयुक्त मॅडम सांगितले तात्काळ हे जे पेंडिंग प्रश्न असतील ते आपण काढा आणि आता थेट पाईपलाईन की रोज पाणी बंद पाणी चालू, किती लोकांनी सहन शेती करायची की काय वाटणार आहे. तुम्हाला मध्ये असेल कुठली टेक्निकल टीमची मदत घ्या, त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगा काहीतरी काय जर पाणी रिफ्यूज झालं पाहिजे, प्यायला पाणी जर मिळत असेल नागरिकाला तर नागरिक चांगलं कसं म्हणतील आम्हाला. शासनाला सुद्धा बदला मी चालेल म्हणजे या तिन्ही गोष्टीत मॅडमने गांभीर्यपूर्वक सिरियसली लक्ष घालावं अशी सूचना मी या निमित्ताने करतो आणि या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि बाकीचे राहिलेले तिन्ही एसटीपी प्लॅन लवकरात लवकर चालू होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेल असं आश्वासन देतो आणि आपली थोडी रजा घेतो. जय जय महाराष्ट्र.